कडे कलर लय भारी, कसा वाटला तुला मोबाईल घेऊनशा? हे रुपांश बघ बाबाला नातवासा किती आहेत. मी सर्वांना गणपतीच्या दर्शनाला येताना आवाहन करते की तुम्ही येताना मोदक, हार, फुलं न आणता, केली फळं न आणता, कोणतेही शैक्षणिक साहित्य आणा. मी घेऊ का? साखर चौथीचे गणपती, साखर चौथीचे गणपती. तर आम्ही गणपतींचे दर्शन घ्यायला चालले. आता थोडेसे आता आम्ही दर्शन घेतो गणपती बाप्पाचा, गणपती बाप्पा मोर्या. तर बघा बाहेरी आज नवीन ड्रेसिंग घेतले. बघा कसे वाटते ड्रेसिंग? भारी वाटते, एकदम प्रोफेशनल. प्रोफेशनल पाठी का बघा बॅग. हा पाठी मागे मस्त बॅग आहे. आता मी चाललो गणपतीचं दर्शन घ्यायला. आमचं ब्लॉग मध्ये कंटिन्यू. एक नंबर ड्रेसिंग वाटत आहे, काही भी बोल. भारीच ना. मी माझी नको, मी नाही दाखवीत माझी ड्रेसिंग. सेम आहे ना? हा कलर वेगळा. जायचं का? कुठं जायचं? गणपतीचे पाया भरायला जातो. कुठे जातो? हा चल. मम्मी पप्पाचे पाया भरला का बुटा घालून? चल चल आता चल. राम दे नको बुटा दाखवू, ती धवायला लागतील सगळी. फायनली गाईस मी आता गाडी धवायला आली आहे. भरपूर दिवस यायला पडली, आम्हाला धवली नाही. ती बघ एक काम चालू आमच्या गाडीचा. काय करतेस इकडं? हा तू काय करतेस? गाडी क्रॅश बघ किती ओरले बारके पोरावी त्या बघता. तर गाईस असू दे असतात प्रेम. हे बघा कौडू भारी आमची लाल पडी. डोंबिवलीला जायचं. आता गणपती बाप्पाचा पाया पडून याव. त्याच्यानंतर आपली ताई आहे वकील, तिचे घरा जायचं. हा रेश्मा ताईचे घरा. हा मग तिचे त्याच्यानंतर जाऊ आपण. अजून पनवेलला जायचं, त्यांचा फोन होईल. आता जाऊ नाही तर नाही जाऊ. आपले दोन गणपती आहेत. तर योग्या तिथे पण गणपती माहिती नव्हता. गेल्या वर्षी होतो पण आठवण नव्हती. जाऊ तो योगी तिथे जाऊ. पाय पहिलेच नाना आम्हाला दिसले यो. आणि बाहेर लय नाना आहेत ना आपले? हो बाहेर लय नाना. रिक्षाची दुकान नाना वरती नाना. तर करायचं घ्यायच माझ्या पोर बघायला पैसे करायला भजन लगीन करायला पैसे लागतात माहित. पण पोर एक बी नाही आमचे रंग. एक बी पोर नाही आहे. अशी कशी एक बी पोर नाही मग?
पाणी येतं. आम्ही चाललेलो आहे शेटींची घरी. तो बघा झाडू मला तर वाटतं माय पुरता हलवी न मस्त. आता आम्ही त्याच्या घरी जात आहोत. कुठल्या दुकानांची आणली बरं? कुठले पार्क आता भरजीच चांगले सेम काही फरक ना. तुम्ही दाखवता कुठली भरजीने काय सकाळला पूजा केली ना. हा ती आता मी घेतली त्या पहिल्या भाड्याला घालायला. एक किती रुपये दिलं पैसे त्याला? त्याला पैसे नाही दिले. आता विसर्जन म्हणता व पैसे देऊन चालेल. चला आता जातो पाया पडायला. तो फायनली आता मी आलेला आहे सचिन मामाचे पाय पडलेला. आता मी पाय पडलो. आता मी पडतो पायाचा. हा पाया पडला तू. आता पडतो ना पडतो पाया पडतो. आधी पहिला तू पर मोकळा. अरे फुलाबीला नाही ठेवली डायरेक्ट पाया पडला. हा मला नाही पडत काय पहिले पडतो साधं काय. आवरा 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 ना मा योग्या नानाचे जुडवत ते जुडवत बघ. चाल तुला वालकाचा बन नाही. आता बघ ना तिचा बघ. चाल हा हा बार बार नाव घेतलं. बार बार आठवण आहे त्याला. मी पहिल्यांदा आवरा भात घेतले. माझा बी जास्त होता पण कमी गेला. आवरा भात काढायचा मला जिवारी. अजून जे तू लेट आला झाला रे. मस्त जाऊ कुठे तरी. लवकर यायचं होतं. योगेश नाना ए माझा आहे तुम्हा माझी सरका. कोण आहे? कोण आहे बोल ना. आता कोण आहे? जर पकड तू कसा. माझी नाव दाखव ना. तू पाहिली नाही. पार्क जायचं होतं ब्लॅक वाला. ते बघ काय बोलत ते
मनुक आहे. मनुक आगाव तिच्या आम आगाव आता ब्लॉग थांबू तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू. काय काय बोलते तू? नाना. कोण नाना? माझं नाव काय माहित आहे? काय नाव आहे? नाना हरीश मोरे. हा तुझं नाव काय? तुझं नाव वेदी हरीश मोरे. नाव सांगू का पप्पाला तुझा? माझं गाणी बघितलं का तुम्ही? माझं गाणी बघितलं? कुठे बघितला? कोणाच्या? माझ्याच मोबाईल मध्ये बघितला. तुझा गाणी सांग मामाच्या मोबाईल मध्ये. मामाच्या? कुठल्या मामाच्या? पोट बरे. यो यो मामा, यो यो छोटा मामा का? मोठा मामा कुठे? झोपले? कोण आहे मामा? हे बघ कोण आहे. हा दाखव दाखव. कोण आहे गाण्यात बघा. केर ए पकव्या पक्का पकव्या. दो तो फेकू म्हणजे काय डेंजर. हा ओलाटचा माणूस. ओलाटचा माणूस काय? चला आता जाऊ आपण. ते येतो की चहा प्यायला? चहा प्यायला येतो. जाऊन पिऊन झाली नाहीये. बाय नाना. बाय 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 बाय. घेतला ना बाईने 16 खोल मग आता. अरे अरे ती वर्षी कार. अरे बाई कॉंग्रॅच्युलेशन रुपांश, कॉंग्रॅच्युलेशन. बघू बघू. अरे वा कडक कडक कलर लय भारी. कसं वाटलं तुला मोबाईल घेऊन? हा नक्की. हा तो फक्त असा बोट लावू लागला. झुंबी मोठ भारी आहे. तुला घेता ना मोबाईल दुसरा अजून एक? हे देता आहे ना दुसरा? बाई द्याला ना मग काम आता. हा ठीक आहे चालेल. तो घेतला ना आता आप कलर कसा आहे? कलर कसा आहे ना? ओपन केला आहे. मी घेऊ का? सब बॅकअप आता. हे चावी घेणार ना दाखव. मी काय बोलतो ऐक ना. गणपती कुठे? घरा. कोणचे घरा? चल मग तुमच्या घरा. चल मला माहित नाही तुमचं घर. फायनली पोहोचलाय आता ताईकडे. आणि नमस्कार ताई. गणपती अप्पा मोर्या. मंगलमूर्ती मोर्या. तर ताईने कालच आमंत्रण केलं. ताईला बोललो फोन कर, पत्रिका काही द्यावू नको. तर ताई हे वर्षी गेल्या वर्षी हलतो पण आपला अर्धा ब्लॉग झलता गेल्या वर्षी. तर त्याच्या मुला मी काही टकला नाही. पण आजचा जो आपला ब्लॉग आज पूर्ण केलेला मी. तर इथं मला कंपासी दिसतात, पट्टी पण दिसत, वया पण आहेत, सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तिकडं पेन पण आहेत का? पेन अजून बॉटल वगैरे पाण्याच्या वगैरे सर्व काय तुम्हाला दाखवतो मी. तर ताई हे म्हणजे कशी तुला आयडिया सुचली? नमस्कार. प्रथम मी ऍडव्होकेट रेश्मा गुरुनाथ गोपी. माझ्याकडे आज यंदाचं 5वं वर्ष आहे. मी गौऱ्या गणपती 1.5 दिवसासाठी आणते. पण मी गेल्या वर्षीच जीवन वाढवी सरांच्या घरी व्हिजिट केली होती गणपतीला. आणि त्यांची ही संकल्पना होती की आपण गणपतीमध्ये ज्या नाशिवंत वस्तू लोक आणतात, म्हणजे नाशिवंत वस्तू बनण्यापेक्षा देवाच्या ठिकाणी जी फुलं हार ने मोदक वगैरे जे वाहिले जातात ते दुसऱ्या दिवशी खराब होतात आणि ते फेकून द्यावे लागतात. त्याचा उपयोग होत नाही. आणि त्याच्या बदल्यात जर आपण प्रत्येकाने आवडीने किंवा ज्या नाशिवंत वस्तू म्हणण्यापेक्षा मोदक नैवद हार फुलं जे दुसऱ्या दिवशी खराब होऊन जातात त्या बदल्यात जर आपण शालेय उपयोगी वस्तू खरंच त्या मराठी शाळेमध्ये मुलांना आज या शैक्षणिक साहित्याची खूप गरज आहे आणि त्यांच्या त्यांना थोडासा हातभार लागावा म्हणून ही संकल्पना मी मागच्या वर्षीपासून, माझं हे दुसरं वर्ष आहे. मी सर्वांना गणपतीच्या दर्शनाला येताना आवाहन करते की तुम्ही येताना मोदक हार फुलं न आणता, केली फळं न आणता, कोणतेही शैक्षणिक साहित्य आणा की जेणेकरून ते मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी होईल. आणि यावर्षीची माझी थीम होती मराठी शाळा मातृभाषेचं
शिक्षण घेणं किती गरजेचं आहे, कारण की आज मराठी माध्यमच्या शाळा आहेत, झडपीच्या स्कूल ह्या बऱ्याचशा बंद पडत चालल्या, त्याच्यामुळे आपल्या भागातील मुलांचं खूप नुकसान होत आलेलं आहे. आज मी सुद्धा एक मराठी मीडियम मधनं शिकलेली आहे किंवा झडपी शाळेतच माझ्या, पण बऱ्याचदा काय होत आहे की मराठी शाळे लोप पावत चालल्यात, गावातल्या मराठी शाळाच बंद होत चालल्यात. त्याच्यासाठी ही संकल्पना मी राबवली की मराठी शाळा वाचवणं गरजेचं आहे आणि मराठी माध्यमातलं शिक्षण घेणं सुद्धा किती गरजेचं आहे, की ज्याला शिकायचं ज्याला काहीतरी घडायचंय तो घडणारच आहे, मग तो कोणत्याही क्षेत्रात मग शिक्षण घेऊ दे. त्याच्यासाठी मी ही संकल्पना अंमलात आणली. थँक्यू ताई. थोडक्यात थोडक्यात ताईने माहिती दिली आणि खरंच आपण हार फूल फळं घेऊन जातो आणि मोदक वगैरे पेट्या वगैरे ठेवतो, त्या बघा देवाजवळ ठेवतो, दुसऱ्या दिवशी मुंगल्या येतात आपण कचऱ्याच्या डब्यात किंवा नदीमध्ये टाकून देतो. वह्या पुस्तकं पेन वगैरे जर हाणला तर एखाद्या शाळेमध्ये आपली गरजू लोकं असतात, गरजू लोकांची पोरं असतात, त्यांच्यासाठी आपल्याला द्यायला भेटतात. आणि खरंच असंच आपल्या आगरी समाजामध्ये आणि अनेक समाजामध्ये सर्वांनी अशा सुविधा चालू करा, म्हणजे गरजू लोकांना काय सर्व गोष्टी भेटतील. आणि खरंच ताईंनी चांगल्या केल्या, का परवा दिवशी सुद्धा आपला राम भाऊजी देसाईचे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी पण वह्या पेन भरपूरच होत्या आणि खरंच ताई खूप छान तुम्ही केलाय. काय बोलता बाकी? बाकी मागच्या वर्षी देवाच्या चरणी जे बाप्पा चरणी आपल्या वस्तू आल्या होत्या त्या मी माझ्या माहेरच्या जिल्हा परिषद शाळा शिरडो याच्यामध्ये वाटप केले होते, त्याचे आम्ही ते फोटोग्राफ सुद्धा लावलेले आहेत. ही मराठी शाळेमध्ये आम्ही वाटप केलेले फोटोग्राफ आहेत. इवन माझ्या सातवी अंगणवाडी ते सातवीपर्यंत आम्ही साहित्य वाटप केलं होतं. जे ते साहित्य येतं त्याच्यात आम्ही भर घालतो, आम्ही स्वतःच्या पैशांनीही टाकतो आणि मग ते सर्व साहित्य मिळून शाळेला देतो. त्याचे दोन्हीकडे बॅनरमध्ये आम्ही फोटो टाकले. चला तर आता मी निघतो. हो चालेल, थँक्यू. चला तर आता झालेली आहे, आता घरी निघायची वेळ आलेली. पण जाता जाता मला काहीतरी नवीनच काहीतरी दिसला, केसांची स्टाईल काहीतरी वेगळी झाली. फुगे घ्या फुगे, केसांवर फुगे, भारी भारी. कोणी केली स्टाईल? बाबा बाबा, म्हणजे पार्लर आहे वाटत तुमचा. ओके ओके. अरे तू का उरील असत काय? तू झोपेंचे उठले म्हणून वाटत ना, तर केसा पण तशीच झाल्या तुझी. खवरी लास्ट तर बाय तू. चला जाऊ का? बाय बाय बाय. पण एकदा बोला ना केसांवर फुगे. बाई तुला पहिले जायला लागेल, तू या का आमची घरा या जोडीला ब्लॉग बनवायला, याला टाकला फोर एकदा. इकडे बघ तिकडे कोणता गाणी लागला काही ना आता नाही. चला बाय बाय. दर्शन घे मा, केली आण उचलून जागली ती बघ इथे केली आहेत, केली आण ना बाबाला दे ना, मासू दे ना बाबा त्यांचा घर. बाबाला ब्लॉग मध्ये घेतली ना 100 रुपये देताना, तो बाबाचा पोऱ्या बी रील बनवतो बघले गे. यो यो बाबाचा बोऱ्या सगळं काव ना प्यार्स मधलं गाणी बोलत विचार. चांगला नवीन गाणी एक पण भेटणार ना त्याच्या रील्सला, सगळं जुने राजांच. जुना हिरो, जुना हिरो. हा नवीन काही नाही. हा नवीन, हा आपण नवीन आहो. हा थँक्यू थँक्यू. आता जेवण करून जायचं आपण. जाय ना ही कोणची पोर विचार का ग आखे डोल्याला काजल लवले ते बाबाला विचार. बाबाची आई कोण माहित ग कोण ते बाबाच्या पोरी बघ ती बघ ती एक पोर ही बघ ही मोठी पोर आहे ही बघ. इकडे बघ कौरी आली बघ ही नानी. हा यो बघ यो पोऱ्या यो पोऱ्या ही सगळी नातूच आहे. नातूच किती नातूच नातूच गँग गँग कुठे नाव नाव कर रही तो उभी कर सगळ्यांना.
यो एक ई ई पण घे इकडे जा जा नि तो उभा राहा नाही पाहुणे आहेत के बाबा 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 इकडे भाई इकडे भाई ही गँग बघ हे बघ ही आवरी गँग एकटा मामा आवरे कन्यादान द्यायला लागतील मामाला तुम्ही गर अरे तू कस बघत राहिले वासर गे बारक गे हे जेवले का तुम्ही नाही अरे हिला जेवायला ना दिला हे रुपांश बघ बाबाला नातवासा किती आहेत नाव होत नाव बघला ना चला मग जायचं का आता आपण ये अजून 100 राहिलं तुला बघ बाबा बाबा 200 झालं हा हिसाब मोजून ठेव मोजून ठेव 200 झालं चला जायचं का ऐ जायचं खिसात नाही वाटते हा पाठी नको देऊ हा कसा घेत